आणि पुन्हा एकदा वसईमध्ये येऊया वसईमध्ये सन सिटी रस्ता हा पाण्याखाली आहे आणि गेल्या दहा दिवसांपासून तो रस्ता पाण्याखाली आहे या रस्त्यावरचं पाणी ओसरायला आणखी काही दिवस लागू शकतात आणि या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून आपण थेट जाणून घेणार आहोत प्रभाकर कुडाळकर यांच्याकडनं सलग दहा दिवसापासून वसईतील गास सनसिटी रोड हा पाण्याखाली गेलेला आहे मी आता सध्या या गास सनसिटी रोडवर आहे आपण जर बघितलं तर तीन किलोमीटर हा असा रस्ता आहे आणि तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे दहा दिवसापासून हा पाणी आहे जे ओसरण्याचं नाव घेत नाही आहे आपण जर बघितलं तर पाण्यातून ह्या गाड्या आता सध्या चालू केलेल्या आहेत काढणं कारण की गुडघाभर पाणी आहेत आणि या गुडघाभर पाण्यातून जी वाहनं आहेत हे वाहनचालक जोखमीवर काढत आहेत तर मागील पाच दिवसापासून पूर्णपणे जो हा रस्ता आहे हा पोलिसांनी बंद केलेला मात्र सध्या आता बघितलं तर पोलिसांच्या त्या बंदी आदेशाला जुगारून हे वाहन चालक आहेत हे इथे बिनधास्तपणे गाड्या हाकत आहेत त्यामुळे कुठं ह्या रोडवर आहे कुठली तरी मोठी दुर्घटना घडू शकते पोलिसांनीही याबाबत आता सतर्क राहून वाहन चालकांना इथे थांबवावं मात्र पाणी आहे ह्या घासन सिटी रोडचं हे ओसरण्याचं नाव घेत नाहीये ए कुडाळकर एबीपी माझा वासाई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट